जगस्पृहास्पद ते का सर्वबहुमपद न मरणे निर्विवाद जगा पडिये। मौली सांगतात सत्ता प्रत्येकाला प्रिय आहे, कुणाला वाटत नाही एखाद्या पदावरच्या माणसाला खाली खेचावून त्याच्या गादीवर आपण बसावं, भेटत नसेल प्रश्न सोडून द्या, पण अपेक्षा पदाची प्रत्येकाला आहे। प्रत्येकाला वाटतं मी गावाचा सरपंच व्हावं, सदस्य व्हावं, उपसरपंच व्हावं, काहीतरी पद मला मिळावं, बरं जाऊ दे, ही अपेक्षा किंवा ही आवड नसेल, पण दुसरी एक आवड आहे न मरणे। तुम्ही एवढे भाविक माझ्या कीर्तनाला आलात, खरं सांगा तुम्हाला असं वाटतं का हो आपण जावं? तुम्ही झोपले नाही ना, कथा कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टोळटोळ पाहणं नाही, होकारार्थी नकारार्थी बोललं पाहिजे, नाही तर कधी कधी अशी लोक भेटतात ते बिचारे हसतही नाही बोलतही नाही डोलतही नाही, ती गेले का तेही कळत नाही, पण तुम्ही तरी तसं करू नका, किंवा बोलत तरी चाल। खरं सांगा आपल्याला वाटतं का आपण जावं म्हणून? जावं म्हणजे माझं कीर्तन संपलं तुमच्या घरी बंगल्यावर झोपायला नाही आलेल्या पैकी मरावं वाटतं का? मरावं वाटत नसलं तरी मरावं लागतं, याचं कारण कि नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार पण मरावं लागतं, हा मृत्यू लोकांचा नियम आहे। कारण मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, अरे आज मेरी तो कल तेरी बारी, जातसि ही ध्रुवम मृत्यु ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यते नत्वं शुचितुम, अरे जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचिना, जावं लागतं। मानवाची आवड मरावं जरी वाटत नसले पण मरावंच लागतं, म्हणून ही मानवाची आवड आहे। पण अभंगामध्ये मानवाची नाही, अभंगामध्ये देवाची आवड सांगितली। अभंगामध्ये प्रवेश करण्याकरिता चार सिद्धांत देईल, लक्ष द्या। मौली समाज जर जिंकायचं असेल तर बोलणं लागतं, स्त्रीला जर जिंकायचं असेल तर पैसा लागतो, शत्रू जर जिंकायचं असेल तर कपट लागतं, पण देवाला जर जिंकायचं असेल फक्त भाव आणि भावच लागतो। विठ्ठल विठ्ठल शत्रू जिंकायचा कपट लागतं, लागतं किती ऐका। भागवत तुम्ही ऐकलं असेल, भागवतामध्ये फार गोड उदाहरण येतं। महाभारताचा प्रसंग आहे आणि अगदी दोनच मिनिटात मला तुम्हाला फक्त सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत सांगायचे, लक्ष द्या। कौरव पांडवांचं ज्या वेळेला महाभारतीय युद्ध झालं कि यदा मृदे कौरव सृजयानं वीरेश्वतो वीर गतिं गतेषु रुको दरावित गदा विमर्श भगो रुदंड धृतराष्ट्रपुत्रै। कौरव पांडवांचं ज्या वेळेला महाभारती युद्ध झालं, युद्धाचा नियम नीती धर्म शास्त्र असं होत कि युद्ध चालू असताना कमरेच्या खाली प्रहार चालत नाही। भीमाचं दुर्योधनाचं गदा युद्ध लागलेलं, थैमान लागलं, शेवटच्या क्षणाला भीम पडणार हरणार मरणार हे ज्या वेळेला भगवंतानं पाहिलं आणि दुरून कुणसेला हे भीमा दुर्योधनाच्या मांडीवरती गदा मार, वास्तविक पाहता त्यानं मारली देखील आणि दुर्योधन खाली पडला। मला एक सांगा, नीती धर्मशास्त्र असं होतं की कमरेच्या खाली प्रहार चालत नाही, पण भगवंतानं जी गदा मारायला सांगितली ती कुठं सांगितली? बोला ना, कुठ? मांडीवर। याच कारण आहे कपटेन शत्रु, शत्रु जिंकायचं असेल तर कपट लागत। स्त्रीला जर जिंकायचं असेल, धनवंत पुरुषासी स्त्री लवट वकरी कैसी, आणि समाज जर जिंकायचं असेल तर बोलणं लागतं। 9, 10, 11 हा झोपायचा टायमिंग असतो,
पण तरी सुद्धा याही वेळेमध्ये तुम्हाला 2 तास निवांत बसून ठेवणं एवढंही सोपं नाही. इथं बोलणं जमलं पाहिजे. आणि मला जर बोलणं जमलं नाही तर माऊली तुम्ही एक एक करून उठून जायलाही घाबरणार नाही. बोलणं महत्वाचं आहे, पण बोलणं कसं असावं. एकदा मी एका कीर्तनाला, काहींचं बोलणं असतं, मी कीर्तनाला गेले. असंख्य जनसमुदाय माझ्या समोर जमलेला होता. गावातले लोक म्हटले, अरे ह्या आरती ताई एवढ्या दुरून आल्याने एवढं गोड कीर्तन केलं, ताईचे आभार माना. आभार मानण्याकरता एक गावातला महत्वाचा व्यक्ती उठून उभा राहिला. पण ते बिचारे सकाळच्या दशक्रियाविधीवरून आलेलं होतं, त्यामुळे डोक्यात सगळं तिकडलं. त्यांना हातात माईक घेतला, बोलायला चालू केलं. आजच्या तरुण तडफदार कीर्तनकार भागवताचार्य कुमारी आरतीताई शिंदे यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलं. आम्हा समस्त भाविकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आरतीताईंना समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. म्हणत काका मी जिवंत आहे, मला मारता कशासाठी. इथं बोलणं एवढं सोपं नाही, पण बोलणं कसं असावं, काहींचं बोलणं कसं असते सांगते ऐका. एका बापानं मुलाला सांगितलं, म्हणले, बाळे मला उद्या तीर्थक्षेत्राला दर्शनाला जायचं. जा म्हणले तिथं गेलं की याने म्हणावं पानफुल घे, त्यानं म्हणावं नारळ घे. जा दुकानातून एक सकाळच्या वेळेला नारळ घेऊन. आता ते पोरग लहान होतं, त्यानं सायकल चालू केली, गावामध्ये आला. आल्यानंतर दुकानदारानं सकाळच्या वेळेला दरवाजा ओपनच केलेला होता, त्याची आरती चालू होती. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची आरती चालू होती. तोपर्यंत या लेकरानं फक्त देखरेख केली. आणि आरती संपली कीच म्हणला, ओ दुकानदार काका, बराच वेळ झाला म्हणला मी इथे येऊन उभा, माझ्या पप्पाना नारळ सांगितलं. आता दुकानदारानं त्या ठिकाणी आरती ठेवली आणि दर्शन करून नेमकं कोणत्या गुणी कोणत्या पोहत्यात आता बघत होता. रात्रीच आटोपलेलं दुकान त्याच्या काही लक्षातच येईना. बघता बघता हा म्हणतो, बाप बाप दुकानदार एवढे जाडजूड आहात राव, म्हणले तुम्ही जर मेले तर तुम्हाला घराच्या बाहेरच कसं काढायचं. दुकानदारानं नारळ द्यायचं सोडून दिलं, ताट उभारायला कारे म्हणला, तू नारळ न्यायला आला की दमाई पोल खोलायला आला म्हणला. दुकानदार त्याच्या पाठीमाग ते पुढं कस तरी त्याच्या तावडीतून निसटलं, घरी गेलं. बाप म्हणला, बाळ्या नारळ. पप्पा गेल तो नारळ आणायला. ते दुकानदार मला भलत जाड जोड दिसलं आणि मी सहज म्हणलं, हो जर मेले तर तुम्हाला घराच्या बाहेरच कसं काढायचं. ते दुकानदारानं नारळ नाही दिलं, पण माझ्याच पाठीमाग धावलं. म्हणले, बाबा मी काय जाणार नाही. बाप म्हणला, आता तू नको जो, तो हा भाऊ जाई. आता भावाला पाठवलं, पण तो त्याचा भाऊ दुकानात आला. आणि त्या दुकानदारानं म्हणला, का हो दुकानदार माझा भाऊ आला ना, अशी काय पद्धत. अहो तुम्ही नारळ नाही दिलं, आला इथपर्यंत ठीक आहे, पण तुझ्या भावाला काय बोलायची पद्धत वगैरे झालं काय. अरे इथं आला नारळ द्या, मी नारळ देण्याच्या तयारीत. तेवढ्यात मला म्हणतो, बाप 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 एवढे जाडजूड तुम्ही, जर मेले तर घराच्या बाहेरच कसं काढायचं. भाऊ म्हणला, मूर्ख आहे म्हणला दुकानदार तो भाऊ, त्याला कुणाशी कसं बोलावं काय अजिबातच नॉलेज नाही. अहो त्याला काय एवढं टेन्शन, आपण तुकडे करून करून घराच्या बाहेर काढून त्याचाच बाप यायला म्हणलं. त्याला तरी हाणीन म्हणलो, पण तू असं डोक्यातच मारतो. ते पुढं दुकानदार माग कस तरी घरला पोहोचलं. बाप म्हणला, पुन्हा तू नाही आणलं नारळ. ओ पप्पा गेल तू नारळ आणायला. ते दुकानदार म्हणला, भाऊ असा असा म्हणला. मग मी सहज म्हणलो, भावाला काय एवढं टेन्शन, आपण तुकडे करून करून घराच्या बाहेर काढलं. बाप म्हणला, तुम्ही दोन्ही काटे मूर्ख आहे म्हणले, तुम्हाला कुणाशी कसं अजिबातच नव्हे. आता तुम्ही दोघही जाऊ नका, मी जातो स्वतः शहाणे आता ना. पण तो त्यांचाच बाप होता. दुकानात आला, दुकानदाराला म्हणला, माझे दोन्ही लेकराला तुम्ही नारळ नाही दिलं राव दुकानदार. दुकानदार आले तुमचे लेकर ठीक आहे, पण लेकरांना बोलायची काय, पाहू झालं काय. अरे नारळ देण्याच्या तयारीत. तेवढ्यात मला म्हणतो, बाप 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 एवढे जाडजूड तुम्ही, जर मेले तर घराच्या बाहेरच कसं काढायचं. म्हणून मोठ्याला म्हणलं, भाऊ तो भाऊ असा असा म्हणला. ते म्हणला, भावाला काय एवढं टेन्शन, आपण तुकडे करून करून घराच्या बाहेर काढू. बाप म्हणला, हे बघा दुकानदार, माझ्या पोरांना कोणाशी कसं बोलावं काय अजिबातच नॉलेज नाही. अहो त्यांना काही एवढं टेन्शन नाहीच, मिळ जमला तर आपण घरासह काढी लावून देऊ, त्याचं काय टेन्शन नाही. असे काही काही खानदानी असतात महाराज, त्यांना कसं बोलावं कसं वावरावं अजिबात नॉलेज नसतं. पण माऊली सांगतात बोलणं कसं असावं. कि सास आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जईसे कल्लोळ मृताचे बोलणं मधुर असावं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं समाज जर जिंकायचं असेल तर माऊली बोलणं महत्वाचं आहे. पण देवाला जर जिंकायचं असेल तर शुद्ध भाव आणि भावच लागतो. कि देव करणे भाव तो समान द्यावे नाला की पारसवित एक चित्त तरी झाले बहुत एवढ्यासाठी
भाव बड़े आकड़े एरा करे लागतो किती सुदामजीचं चरित्र सर्वांना माहिती आहे. देवाला भाविक किती आवडतो याविषयी मला तुम्हाला सांगायचे लक्ष द्या. भगवंताला भाविक किती आवडतो. सुदामजी नावाचा भगवंताचा अतिशय परम मित्र भक्त होता आणि परिस्थिती सुदामजीची मात्र अतिशय गरिबीची होती. पत्नीचं नाव होतं सुशीला. दोन दोन तीन तीन दिवस अन्न पाण्याची भेटही होत नव्हती. लेकरांनी म्हणावं आई भूक लागली, आईनं सांगावं बाळा आज संध्याकाळ झाली की मग तुम्हाला नक्कीच खाण्यासाठी देईल. संध्याकाळ झाली की आईनं म्हणावं बाळानं उद्या सकाळ उजाडली की मी नक्की तुम्हाला खायला देईल. असं करता करता दोन तीन दिवस निघून जायचे, कधीतरी काहीतरी खाण्यासाठी मिळायचं. एक दिवस सुशीला पतीजवळ रडू लागली, स्वामी मालक खऱ्या अर्थानं माझ्या पोटाला काहीतरी भेटावं मला अपेक्षा नाही हो, पण दोन दोन तीन तीन दिवस या चिमुरड्याकडे पाहून अतिशय कालवतं पोटामध्ये की लेकरांना सुद्धा दोन दोन तीन तीन दिवस अन्न पाण्याची भेट होत नाही. आपल्याला पाहिजे म्हणून नाही, पण मी ऐकलंय की द्वारिकाधीश भगवान तुमचा बालसखा आहे, मित्र आहे, जा. तुमची एवढी गरिबी परिस्थिती पाहून तो तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला ऐकलं सांगितलं, ऐकलं सुशीला मी भगवंताचा भक्त आहे ग, मागण्यासाठी मी जाणार नाही, परिस्थिती पाहिल तो देईल तर मी स्वीकारेल पण मागणार नाही, हरकत नाही, जात प्रभू तुम्ही. पण देवाच्या घरी, साधूच्या घरी, आई वडिलांच्या घरी रिकाम्या हातानं कधी जाऊ नये हे शास्त्र आहे. सुशीला काहीतरी दे आणि मग चार घरून मागून काही ठिकाणी पोहे वर्णने, काही ठिकाणी तांदूळ वर्णतीनं मागून आणले, एका पुटणीमध्ये बांधले, सुदामजी निघाले. पोरबंदर ते द्वारिका 250 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु भगवान श्रीकृष्ण कन्हैयानं उचललं, आपल्या नगरीमध्ये नेऊन ठेवलं. सकाळी डोळे उघडून पाहिलं, अरे ही भगवंताची द्वारिकाधीश नगरी आहे. विसर पडला महाराज की आपण कशा पद्धतीने इथपर्यंत पोहोचलो. त्या नगरीमध्ये प्रत्येक जण एकमेकाला जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत होता. आणि या सुदामजीने विचारलं, का हो म्हणे ही द्वारिका नगरीच का होय स्वामी, द्वारिका नगरीच, कुठं राहतो तू कृष्ण? बाकीच्या लोकांनी म्हणले, ओ कृष्ण कुणाला म्हणतात, द्वारिकाधीश म्हणा. बरं ठीक आहे, कुठे राहतो तो द्वारिकाधीश? जा म्हणे, हा जो समोर महाल आहे ना तिथंच राहतो द्वारिकाधीश. सुदामजी चालत चालत गेले, द्वारपाल उभा आहे आणि त्या ठिकाणी परिस्थिती सुदामजीची होती की देखो देखो रे गरीबी, ए गरीबी कहाल, कृष्ण के दर पे मैं विश्वास लेके आया हूँ, मेरा बचपन का यार है मेरा शाम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो. Yeah.
भगवान उठले धावत पळत आले सुदामजीला मिठी मारली ऐका आपल्या महालामध्ये घेऊन आले राजसिंहासनावर सुदामजीला बसवलं आणि पाण्याने नाही तर स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रू भगवंताने त्या ठिकाणी सुदामजीचे चरण धुतले ज्याच्या डोळ्यामध्ये देवासाठी टिपूस भर सुद्धा पाणी येत नाही त्याला भगवंताचं हे प्रेम काय करणार पण भगवंताना स्वतःच्या डोळ्यातल्या ज्या पाण्याने जळलेल्या सुदामजीचे चरण धुतले सुदामजी गही भरला रे भगवान आहेस तू आणि अशा परिस्थितीने तू माझी सेवा करतो आहे त्या ठिकाणी सुदामजीला सुदामजीचा आशीर्वाद घेण्यासाठी भगवंताना सगळे त्या ठिकाणी सुदामजीचं पूजन केलं आणि अतिशय भगवंताच्या पट्टराने आले भगवान परमात्मा त्या ठिकाणी मला सांगितलं ह्या माझ्या असणाऱ्या सर्वच पत्न्या आहेत प्रभू आशीर्वाद द्या आणि मग त्या ठिकाणी सुदामजी आशीर्वाद देऊ लागले सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव सुदामजीला वाटलं अरे दोन चार असाव्या पण नंतर देवाला जवळ बोलवलं म्हणजे देवा ह्या शेजारणी आल्या का या सगळ्या तुझ्याचे म्हणलं भाई सगळे आपलेच अक्षरशः महाराज सुदामजीच्या हाताला कळ लागली अशी टीकी लावली पण सुदामजीच्या तोंडाला कळ लागली महाराज म्हणून पण तरी सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव आणि मग त्या ठिकाणी आशीर्वाद दिले आणि आता निघणार सुदामजी दुसऱ्या दिवशी भगवंतानं जे कपडे परिधान करण्यासाठी दिले होते तेही कपडे काढून घेतले आणि सुदामजीने त्या ठिकाणी निघाले वाईट वाटलं रे पत्नीनं सांगितलं होतं की द्वारिकाधीश भगवान काहीतरी देईल पण यानंतर अंगावरचे कपडे सुद्धा माझ्याकडून काढून घ्यावे असा कसा हा भगवान आहे पण इकडे मात्र द्वारिका नगरी त्या ठिकाणी मला सुवर्णाची नगरी सुदामजीला दिली सुदामजी त्या ठिकाणी आपल्या घराजवळ आले पाहिलं अरे इथं झोपडी होती पण या झोपडीमध्ये या ठिकाणी एवढा सुंदर राजमहल हा कुणाचा असावा आणि पाहिलं जाऊ द्या माझीच त्या ठिकाणी नजर चूक काहीतरी झाली असावी निघाले तर तिथं अतिशय सुंदर सुवर्णाने सजलेली एक स्त्री होती आणि तिनं आवाज दिला स्वामी आवाज दिल्यावर कळाला ही धर्मपत्नी आहे पण कळालं नाही कारण एवढी पिवळी आजपर्यंत कधी पाहिलीच नव्हती कारण गरीबाच्या बायका काविळ झाल्या तरच पिवळ्या होतात हे बी पिवळं व्हायला पाहिजे ना काही एवढं पिवळं आजपर्यंत कधी पाहिलं नव्हतं आणि विचारलं अगं तू माझी धर्मपत्नी आहेस पण हे कसं राजवैभव सांगितलं तुमच्या बालकृष्ण भगवान कृष्णानं द्वारिकाधीश भगवंतानं आम्हाला दिलं मला सांगायचं तात्पर्य सुदामजी भगवंताला भेटण्यासाठी गेले सर्वांना माहिती कि सुदामा ब्राह्मण दुखी दारिद्री पीडीला मुष्टिभर पोहे घेऊनी त्याच भेटीला गेला अडरलाईन करायची आपल्याला या शब्दाखाली कि शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो मला सांगायचं तात्पर्य सुदामजीनं सुवर्ण सुदामजीला भगवंतानं सुवर्ण नगरी दिली पण फुकट दिली का बोला ना अजिबात नाही शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा आणि असा शुद्ध प्रेम करणारा भाविक देवाला आवडतो अभंगाचं प्रथम